दा टपू जा हळद घेऊन ये. हो आजोबा. अरे एक मिनिट बेटा, तुला माहिती आहे आतमध्ये हळद कुठे? तुला माहिती आहे कुठे? हो किचन मध्ये. किचन मध्ये कुठे? डब्यामध्ये. किचन मध्ये प्रत्येक गोष्ट डब्यातच असते, पण हळदीचा डबा कुठे आहे? टपू घेऊन ये. हळदीचा चहा तू असा रोजच पितोस की आज पहिल्यांदा? फर्स्ट टाइम. मग हळदीचा चहा प्यायल्यावर ना एक फोटो काढ आणि मला पाठव. मला पण तर बघायचं आहे की असा चहा प्यायल्यानंतर चेहऱ्यावर कशी कांती येते ते. हो नक्की. पोपटांगल हे घ्या. थँक्यू थँक्यू टप्पू, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. वेलकम मित्रा जेठाला. मला माहिती आहे तुला जिलेबी आणि फाफडा खूप आवडतात, पण जर तू माझं ऐकशील ना तर तू माझ्यासारखा तंदुरुस्तीच्या वाटेवर ये. अरे बाबा मी तर तंदुरुस्तच आहे, अजून तंदुरुस्त होऊन मला मारायचं नाही. अरे काय पण काय बोलतो. ठीक आहे बाबा तुला जसं वाटेल तसं मी जातो. हा ही वाटी परत आणून देईन. हा मी किती वेळ झाला फाफडा जिलेबीची किती वाट बघायची. मी फोन करून विचारतो. फोन करायची काय गरज आहे, कोणी ना कोणी येतच असेल घेऊन. आले आले फाफडा जिलेबी आले. आले रे आले रे बाबा आजोबा फाफडा जिलेबी आले आहे. आले बापूजी आले. बापूजी बरं झालं ना की फाफडा जिलेबी बबीताजी आणि अय्या येण्याच्या आधीच आले. हा पप्पा मी हे प्लेट मध्ये काढून आणतो. तसा तर आहे फाफडा जिलेबी मिरची सांबर आणि कढी. वा एक गोष्ट तर मानावीच लागेल बापूजी, पद्मावती भोजनालयाची प्रत्येक गोष्ट लाजवाब असते. ते तर आहे पप्पा. पद्मावती भोजनालयाचे आचारी कितीही रुचकर जेवण बनवत असले तरीही मम्मीच्या हातची चव कुठेच नाही. बेटा त्याला तर काही करपमी जमत नाही, तोड नाहीये. ते तर आहे. अरे बेटा तया तर स्वयंपाकाची राणी. हो स्वयंपाकाची राणी आणि घरातली लक्ष्मी. पप्पा मम्मी जेव्हा घरात असते तेव्हा घरातलं वातावरण वेगळंच असतं. खूप छान दिसतात तू पण. अगं हळूच हसताना छान दिसतेस. अरे हसल्यावर नाही आता कस. हे घे दीका बदाम मिल्कशेक मस्त आहे, पटकन पिऊन टाक घे. खूपच छान होत. काय झालं तू का हसतेस? तुला मिशी आली. तुला माहिती दीका तू जेव्हा लहान होतास ना तेव्हा सारखा हट्ट करायचा की दूध प्यायल्यानंतर मला मिशी ही आलीच पाहिजे. पण जेव्हा मिशी येत नव्हती ना तेव्हा तू करून रडायचा. माझ्यासाठी तर तू सून जाईल मुलगी आहेस माझी, मुलीपेक्षाही जवळ. तुम्ही सासरे असून वडील होऊ शकता, मग मी सून असून मुलगी नाही बनू शकत. पापा किती दिवस झाले, मम्मी परत कधी येणार? मम्मी शिवाय आता सगळं बोरिंग वाटू लागलंय. सुनबाईला अहमदाबादला जाण्यासाठी, तिच्या घरच्यांना भेटण्यासाठी, त्यासाठी आपण तिला कधीच मनाई नाही केली. पण आता बरेच दिवस. होय पप्पा मला मम्मीची खूप आठवण येते. नाही मी आजच फोन करून तिला विचारतो की कधी परत येतेस बाबा. ठीक आहे चला नाश्ता करूया चला. पण बापू ते बबीताजी आणि अय्यर अजून आले नाहीयेत ना, आणि आपण त्यांच्या अगोदर नाश्ता सुरू केला तर ते बरं वाटणार नाही ना. मग त्यांना फोन करून विचार कुठे पोहोचलेत. काय झालं कुणाचा फोन आहे? सुंदरचा. बोल ना.
हाँ बोल सुंदर। जर तुमच्या आजूबाजूला कोणी असेल तर प्लीज जरा साइडला येऊन बोला ना, कारण भाऊजी गोष्ट तशी आहे, प्लीज तुम्ही माझ्याशी साइडला येऊन बोला ना। अच्छा हो हो काय, हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय का? हॅलो हा हा, तुझा तुझा आवाज कट होतोय, एक मिनिट। हॅलो हॅलो हॅलो, हा सुंदर बोल। भाऊजी तुम्ही लांब आला भाऊजी, काय झालंय सुंदर, ठीक तर आहेस ना? तुझा आवाज एवढा गंभीर का वाटतो? कारणच एवढं सिरियस आहे भाऊजी, त्यामुळे आवाज पण गंभीर झाला। हा खरंच टेन्शन मध्ये आहे की मला टेन्शन देण्यासाठी हा मुद्दाम असा गंभीर आवाजात बोलतो? काय नक्की झालंय का? मी ते फोनवर नाही सांगू शकत। मग फोन का केलास? सांगायला। सांग ना। मी हे सांगण्यासाठी तुम्हाला फोन केलाय की मी ही गोष्ट फोनवर नाही सांगू शकत। तुम्ही मला लवकरच भेटा, समोरासमोर भेटून मला हिम्मत गोळा करून तुम्हाला हे सांगावं लागेल। हिम्मत गोळा करून? हो, ही गोष्ट सांगणं एवढं कठीण आहे की मला ही माहित नाहीये की मी हे तुम्हाला सांगू शकेल की नाही। म्हणजे मला माहित नाही की माझ्या तोंडातून ते शब्द बाहेर पडतील की नाही, पण मला सांगावं लागेलच ना, मी प्रयत्न करेन। अरे हे तू सगळं काय बोलतोयस भाऊ, सांगायचं आहे पण सांगू शकेन की नाही, तुला नक्की काय म्हणायचं आहे? मी जे पण बोलतोय ते विचार करूनच बोलतोय। अरे पण तू जे काही बोलतोयस ते मला काहीच समजत नाहीये भाऊ। माय डियर भाऊजी, कळत तर मलाही काही नाही, पण काय करू, तुम्हाला सांगावं तर लागणारच आहे। आणि तुम्हाला ही गोष्ट सांगण्यासाठी मी रात्रीच्या फ्लाइटने अहमदाबाद मधून मुंबईत आलोय। हा प्लेनच्या तिकिटाचे पैसे मागायचा प्लॅन तर नाहीये ना? फ्लाइट मधून प्रवास करताना मी पांढऱ्या पांढऱ्या ढगांना हाच प्रश्न विचारत होतो की माय डियर ढगांनो, मी माय डियर भाऊजींना हे कसं काय सांगू? हे भाऊ बघ, आता मला टेन्शन येत आहे, मी तुला भेटायला तर येतो, पण वरून वरून तरी सांग काय झालंय ते। वर वर बघून समुद्राच्या खोलीचा अंदाज लावू शकतो का माय डियर भाऊजी? या सुंदरला झालंय तरी काय, एवढ्या भयानक गोष्टी का करतोय? हे बघ सुंदर, तू दुकानावर ये, आपण तिथे बसून शांतपणाने बोलू, ठीक आहे? नाही नाही, दुकानावर या गोष्टी नाही बोलू शकत। का? माहित नाही तुमच्या दुकानाच्या भिंती या गोष्टीचं वजन पेलू शकते जर कोसळल्या तर? अच्छा चल, दुकानात नको येऊस, घरी ये। नाही घरी नाही भाऊजी, ही गोष्ट मला तुम्हाला मोकळ्या आकाशाखाली सांगावीच लागणार। का? ही ती गोष्ट आहे जी ऐकून दगड वितळू शकतो, नदी तिचा प्रवाह बदलू शकते, हवा स्थिर होऊ शकते, पक्षी उडणं विसरू शकतात आणि मासे पोहणं बंद करू शकतात। ए भाऊ, आता मला खरोखर टेन्शन आलंय, तू सांग लवकर काय झालंय। माय डियर भाऊजी, मी तुम्हाला सांगितलं ना, मी तुम्हाला समोरासमोर भेटूनच सांगणार। बरं ठीक आहे, चल कुठे येऊ भेटायला? जन्नत मध्ये। ए भाऊ, हे तू काय वेड्यासारखं बोलतोय? अरे माय डियर भाऊजी, तुम्ही जो जन्नत समजता ना तो जन्नत नाही। मग? हा आपला एमजी रोड जिथे संपतो ना, तिथे एक पार्क आहे, जन्नत पार्क, ज्यात एक मोठ झाड आहे आणि ज्याला फांद्या आहे। मग फांद्यांवर भेटायचंय का? हे फांद्यांवर नाही, त्या फांद्यांच्या खाली भेटायचंय, त्या उंच उंच फांद्यांच्या खाली येऊन तुम्ही मला भेटा। ठीक आहे, मी साधारण एका तासात येतो तिकडे। काय एक तास? माय डियर भाऊजी, एक तास मी इथे काय करणार? तू आता तिथे काय करतोय? आईस्क्रीम खातोय। आईस्क्रीम खातोय भाऊजी, ही गोष्ट एवढी गरम आहे की बोलता बोलता माझी जीभ पोळू शकते, म्हणून भाऊजी सावधानीसाठी मी आईस्क्रीम खातोय, आणि खाता खाता तुमच्याशी बोलण्याची
तयारी करतोय. ठीक आहे भाऊ, मी येतो लवकरात लवकर तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतो. पण काहीतरी सांग सुंदर, इशारा तर दे नक्की काय झालं. नाही नाही भाऊजी, आता मी जे काही सांगेन ते समोरासमोर आणि या झाडाखालीच सांगेन. तुम्ही कोणतंही काम करत असला तरी ती सगळी कामं सोडून लवकरात लवकर इथे या. ठीक आहे, येतो. आणि हो बापूजी आणि टप्पूला सध्या काही सांगू नका. ठीक आहे. बाप्पा कसला विचार करताय? काय म्हणाला सुंदर मामा? काही नाही. काही नाही कसा? अरे एवढ्या वेळ तर बोलत होतास तू आणि म्हणतो काही नाही. बापूजी तुम्हाला तर माहितीच आहे ना, सुंदरच्या बोलण्याला काही अर्थच नाही. आजच काहीतरी फालतू टाइमपास गोष्टी बोलत असतो. तुम्ही थांबा, मी त्याला जरा भेटून येतो. भेटून येतो? अरे त्याला घरी बोलो. मी बोललो त्याला बापूजी, पण तो म्हणाला की मी बिझी आहे, तो घरी नाही येऊ शकत, तुम्ही त्या मला भेटायला. ठीक आहे ठीक आहे, जा भेटून ये. हा एक मिनिट जेठ्या, तू एवढ्या टेन्शन मध्ये काय? कुठे काय बाप आहे? मी तुझा खोटं बोलू नको. अरे गरमागरम जिलेबी फाफडा तुझ्या समोर पडलाय आणि तू तो न खाता जातोय, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. सांग काय झालंय? तेच तर तो सांगत नाही. सुंदर, मी त्याला भेटून येतो बापूजी, कारण तो सांगतोय की तो भेटल्यावरच सगळं सांगणार. मी बबीताजींना फोन करून सांगतो. जाडालाल, वा जाडालाल, आज मजा येणार. जलेबी फाफड्याचा सुगंध बाहेर पर्यंत येतोय. थँक्यू थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस. खूप दिवस झाले मी फाफडा जिलेबी खाल्लेली नाही. पापा थोडा वेळ थांबा ना. थांबा ना म्हणजे? जाठालाल तू कुठे बाहेर जातो आहेस? हो. अरे म्हणजे तुमचा नाश्ता झाला का? नाही. नाश्ता न करताच बाहेर जातो आहेस? हो, ते कामच तसं आहे की मला अर्जंट जावं लागतंय. हे काय जाठालाल, तू आम्हाला ब्रेकफास्ट साठी बोलावला आणि स्वतःच बाहेर जातोयस? दिस इज नॉट फेअर. सॉरी अय्यर भाऊ बबीताजी. ते काय, सुंदरने मला अर्जंट भेटायला बोलवलं. अहमदाबाद? नाही नाही, तो मुंबईत आला. मुंबईत आलाय तर येथे येणार नाही. नाही, त्याने मलाच भेटायला बोलवलंय, तो थोडा बिझी आहे, घरी नाही येऊ शकणार. सॉरी बबीताजी, अय्यर भाऊ, मीच तुम्हाला आमंत्रण देऊन घरी बोलवलं नाश्ता करण्यासाठी आणि मीच तुमच्या सोबत नाश्ता नाही करू शकत आहे. मला खरंच खूप वाईट वाटतंय, खरंच सॉरी. अरे नाही नाही जेठाजी, इट्स ओके, असं होतं कधी तरी. तुम्ही जा आणि सुंदर भाऊना भेटून या. पण तुम्ही दोघं नाश्ता करा. हो हो, आम्ही नाश्ता करूनच जाणार. बाबा सुंदर मामाला सांगा की जर त्यांना वेळ असेल ना तर टप्पू सनेला भेटून जा. येतो बाबू. ओके ओके, बाय बाय बाबा. ओके बसा, ये भेट. भाऊजींशी बोलणं झालं का? हो झालं. दे लवकर पडापड आईस्क्रीम दे. अहो ते चारी आईस्क्रीम मला वाटलं माझ्यासाठी, म्हणून खाऊन गेलो. अरे यार काय बैलू तू, पण जा पटकन तू जा आणि माझ्यासाठी पटकन आईस्क्रीम घेऊन लवकर. काय झालं सुंदर भाऊ, इतकं आईस्क्रीम? अरे काय सांगू, मी तेवढी गरम आहे, सांगता सांगता माझी जीभ पळू शकते. जातो जातो जातो, लवकर जा बाबा लवकर जा. एवढ्या चांगल्या मूडची वाट लावली या सुंदरने, पण नक्की असं काय असेल ते त्याला भेटूनच सांगायचंय. दयाला विचारतो, कदाचित तिला माहित असेल. अरे हिचा फोन तर कधीच उपलब्ध नसतो. नक्की काय घडलं असेल? या सुंदरने तर डोक्याला ताप दिलाय. मला वाटत एकटं जाणं धोकादायक असू शकत. मेहता साहेबांना सोबत घेऊन जा.
अंजली अंजली बाय मी निघतो. अरे 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 कुठे निघालात? फक्त 2 मिनिटं थांबा, सॅलड तयारच आहे. मला खूप उशीर होतोय अंजली, माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे. हो सॅलड तयार आहे, 2 मिनिटं लागतील फक्त खायला, खाऊन जाना प्लीज. अंजली माझ्याकडे 2 मिनिटं पण नाहीयेत बाई. का एवढी काय घाई आहे? अरे जर आज मला उशीर झाला ना अंजली तर माझा नरभक्षी बॉस मला खाऊन टाकेल. बाय बाय बाय. अरे मेहता साहेब कशा आहात अंजली? या जेठा भाऊजी. तयार झालात? हो का? मग चला. कुठे चला? काय चला? तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. काय बोलायचंय? अरे वा, बायको बोलते म्हणून सॅलड खायला 2 मिनिटं वेळ नाहीये. आणि मित्रासाठी बोल, काय बोलायचंय? अंजली मी त्याच्याशी बोललो कुठे? आताच तर तुम्ही विचारलं ना, बोल काय बोलायचंय. मग जेठा भाऊजी तुम्हाला उत्तर देणार, मग त्याला अजून फाटे फुटतील. असं करता करता 5 मिनिटं निघून जातील. आणि जेव्हा मी म्हणाले तारक सॅलड तयार आहे खाऊन जा, तर तुमच्याकडे 2 मिनिटं नाहीत बायकोसाठी. अरे अंजली का टोमणे मारतेस? मी कुठे बोललोय जेठालालशी? बोललो नाहीये ना मी. बोलला नाहीत पण बोलणारच होतात ना. जेठालाल माझ्याकडे बोलायला 1 मिनिट वेळ नाहीये, ना सॅलड खायला वेळ आहे, मला उशीर होतोय. माझ्याशी फोनवर बोल. मेहता साहेब माझा ऐकून तरी घ्या. अरे अरे मेहता साहेब कुठे चाललात? मी बोललो ना 2 मिनिटं तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. अरे तर मग आज मीही सांगितलं ना माझ्याकडे वेळ नाहीये जेठालाल. नाही नाही ते तर अंजली वहिनींना राग येऊ नये म्हणून खोटं बोललात ना तुम्ही. जेठालाल माझ्याकडे खरोखरच वेळ नाही, माझी महत्वाची मीटिंग आहे भाऊ. अरे मेहता साहेब मला सुद्धा खूप महत्वाचं बोलायचंय तुमच्या सोबत, फक्त 2 मिनिटं. हा पटकन बोल बोल बोल. चला गार्डन मध्ये. काय गार्डन मध्ये? मी म्हणतोय माझ्याकडे वेळ नाही, तू गार्डन मध्ये नेतोस मला. आता अंजली वहिनी बाहेर आल्या आणि तुम्हाला माझ्याशी बोलताना पाहिलं तर प्रॉब्लेम तुम्हाला होईल, मला नाही, म्हणून बोललो गार्डन मध्ये. चला चल यार लवकर चला. बोल बोल लवकर बोल. मेहता साहेब आज सकाळी आमच्याकडे पद्मावती भोजनालयातून गरमागरम जिलेबी पकडा आला. जेठालाल मी तुला सांगतोय मला खूप उशीर होतोय आणि तू मला त्रास देतो आहे. मी तुम्हाला त्रास देतोय? कसा काय? कसा काय भाऊ, जो माणूस कारल्याचा ज्यूस पिऊन बाहेर पडलाय तू त्याला हे सांगतोय तू जिलेबी फाफडा खाऊन आलाय? नाही खाल्ला ना. तेच तर सांगतोय ना मेहता साहेब, गरमागरम जिलेबी फाफडा असा माझ्या डोळ्यासमोर होता पण तो सोडून यावा लागलाय. का असं काय झालं? सुंदर. काय सुंदर? त्याचा फोन आला. मग? गंभीर आवाजात बोलत होता, म्हणत होता तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आणि हेच सांगायला तो खास अहमदाबाद वरून मुंबईला आलाय. काय सांगाय? नाही सांगितलं. जेठालाल असं तुकड्या तुकड्यात बोलू नकोस, मला उशीर झालाय, सगळं सांगून टाक नक्की काय झालं. ठीक आहे. सुंदरने फोन केला, मी फोन उचलला आणि मग तो बोलू लागला की ही ती गोष्ट आहे जी ऐकल्यावर दगड वितळू शकतात, नदी तिचा प्रवाह बदलू शकते, हवास थांबू शकते, पक्षी त्यांची भरारी विसरू शकतात आणि मासे पोहायचे बंद करू शकतात. हा तर ठीक आहे, मग जा सुंदरलाल कडे भेट आणि विचार त्याला. तसा जायला तर मी एकटा जाऊ शकतो मेहता साहेब, पण भीती वाटते. मग तुम्ही पण चला ना सोबत. जेठालाल तुला कळतंय तुला काय वाटतंय? मी टाय सूट घालून टाइमपास करतोय. मी तुला कधीपासून समजावण्याचा प्रयत्न करतोय, माझी महत्वाची मीटिंग आहे, मला उशीर होतोय, मी ऑफिसला जातोय आणि तू म्हणतोय सोबत चल. मी नाही येऊ शकत मेहता साहेब, प्लीज प्लीज. अरे एक मित्र कधी आपल्या जिगरी मित्राला प्लीज बोलतो का? नाही ना, तरी प्लीज बोलतोय. कमीत कमी यावरून तरी तुम्ही परिस्थितीची गंभीरगिरी समजा ना. गंभीरगिरी नाही जेठालाल, गांभीर्य. तेच ते तुम्हाला कळतंय ना? कळतंय ना, तरी सुद्धा तुम्हाला जायचंय. अरे यार जेठालाल तू कमाल करतोस यार. मी तुझी परिस्थिती समजून घेऊ पण तू माझ्या परिस्थितीचं गांभीर्य समजू नको. साहेब माझा प्रॉब्लेम तुमच्या प्रॉब्लेम पेक्षा जास्त गंभीर आहे. सूट बूट पाहून तुला माझ्या परिस्थितीचं गांभीर्य कळत नाहीये का? तू मला कधी सूट बूट घालून ऑफिस मध्ये जाताना पाहिलंय? खूप महत्वाचं आहे म्हणून असं जातोय यार भाऊ. महत्वाची मीटिंग आहे, माझा बॉस वाट बघतोय, मी नाही येऊ शकत जेठाला. ठीक आहे जा. थँक्यू. बघितली तुमची मैत्री. काय म्हणाला जेठाला? बघितली तुमची मैत्री मित्रा. माझी मैत्री? हे बघ जेठाला, माझ्या मैत्रीवर शंका घेऊ नकोस, तू आधी स्वतःकडे बघ यार. तू हद्द करतोयस, तू बघतोयस मी महत्वाच्या मीटिंगला जातोय, मी नोकरी करणारा माणूस आहे, मला बॉसला उत्तर द्यावं लागतं आणि या महत्वाच्या मीटिंग साठी माझ्याकडे 2 मिनिटं सुद्धा नव्हती, म्हणून अंजली नाराज झाली, तिच्याशी भांडून निघालोय. तुझी इच्छा आहे माझी महत्वाची मीटिंग सोडून बॉसला नाराज करून बायकोला नाराज करून तुझ्या प्रश्नाचं उत्तर शोधायला तुझ्या सोबत येऊ? नाही नाही सॉरी, चुकी झाली माझ्याकडून, तुम्ही जा हा. सॉरी. अरे जेठालाल तुला समजत का नाहीये, माझा बॉस खूप खतरनाक आहे. हो या जगात सुंदर पेक्षा जास्त खतरनाक दुसरा कोणी होऊ शकत नाही. खतरनाक या शब्दाचा शोध ही सुंदर मुळे लागलाय. आणि नाईलाज या शब्दाचा शोध माझ्यामुळे लागलाय जेठालाल, कारण मी एक नोकरी करणारा माणूस आहे, माझ्या बॉस समोर माझा नाईलाज आहे.
मेहुणा सुंदरलाल म्हणजे जेठालालचा मेहुणा सुंदरलाल हा त्या ढगासारखा आहे जेठालालच्या डोक्यावर नेहमी घुटमळत असतो फिरत असतो आणि शेवटी टेन्शनचा पाऊस पाडतो तसा हा पाऊस जेठालालवर पडतो पण भिजावं तर मलाही लागतं ना भाऊ आता बघा ना ऑफिसमध्ये किती महत्वाची मीटिंग आहे माझी तरी जेठालाल मला त्याच्यासोबत घेऊन जायला बघतोय खरं तर माझ्या डोक्यात सुद्धा हाच प्रश्न घुटमळतोय की सुंदरलाल नक्की काय सांगायला बघतोय जेठालालला जेठालाल पण तोच विचार करतोय तुम्ही सुद्धा विचार करा काय उत्तर आहे जाणून घेण्यासाठी बघत राहा भूकुधामची दुनिया बघत राहा हसत राहा